कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राजकोट किल्ला सध्या चर्चेत आलेला आहे त्याचं कारण म्हणजे साधारणपणे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नेवी डेच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पुतळा उभारला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं पण हा पुतळा कोसळला पडला आणि त्यानंतर सध्या एकंदर शिवप्रेमींमधून राग व्यक्त होतो आहे सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे ती आपण सर्वांना ठाऊक आहे त्यावरती अधिक काही भाष्य करणं सध्याच्या घडलं तरी योग्य नाही पण आता हा नेमका किल्ला आहे तरी काय त्याचा इतिहास कसा आहे याबाबतचे अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत आणि एकंदरीत ह्या किल्ल्याची भौगोलिक रचना कशी आहे हा किल्ला का बांधला गेला ह्याचं इतिहासामध्ये महत्त्व नेमकं कसं आहे याचा आढावा घेण्याचा आपण सध्या प्रयत्न करतो आहे अर्थात सध्या जर आपण बघितलं तर आपणाला या ठिकाणी हा किल्ला चिराच्या दगडांनी बांधलेला दिसून पन येत आहे पण साधारणपणे ज्यावेळेला मी स्थानिकांशी बोललो जे स्थानिक इथं अगदी पन्नास साठ वर्षांहून अधिक काळ राहतात किंवा त्यांचा जन्मच मुळात इथं झाला त्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे बांधकाम अगदी पूर्वी नव्हतं हो या ठिकाणी काही लोक जे तिथले ह्या किल्ल्यावरची जागा ही मच्छी वाळत घालण्यासाठी करत असत पण साधारणपणे वर्ष दीड वर्षापूर्वी ह्या किल्ल्याचं बांधकाम जे आहे ते डब्ल्यू डीने केलेलं आहे अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेलं आहे सध्याच्या घडीला जर बघितलं तर अगदी ह्या किल्ल्यावरून किंवा जे दृश्य दिसतं ते कसं आहे बघा पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे उत्तर दिशेला सर्जेकोट हा किल्ला आहे दक्षिण दिशेला सिंधुर्ग किल्ला आहे आणि आग्नेय दिशेला या ठिकाणी पद्मगड आहे म्हणजे जर का तुम्ही इथं फिरायला आलात तर तुम्हाला साधारणपणे सिंधुर्ग पद्मगड सर्जेकोट आणि मोर्याचा धोंडा ही लोकेशन्स जी आहेत या ठिकाणी तुम्हाला जाता येतं साधारणपणे भ्रमंतीचा कालावधी जो आहे तो मात्र पावसाळा सोडून तुम्ही तर कधी येऊ शकता पण या किल्ल्यावरती जर का तुम्ही आलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे राहण्याची सोय नाही आहे किंवा किल्ल्यावरती पाणी देखील नाही आहे अर्थात आता सध्या कोकणात आल्यानंतर म्हणजे पर्यटनासाठी जर का तुम्ही आलात तर तुम्हाला या किल्ल्याच्या आसपासला सध्या पर्यटन व्यवस्था चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे त्यामुळं या किल्ल्यावरती तुम्हाला आल्यानंतर काही त्याच्या पा किल्ल्याच्या जवळच काही घरं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती होऊ शकते पण ज्यावेळेला आपण इतिहासामध्ये डोकावतो त्यावेळेला या किल्ल्याचा इतिहास देखील महत्त्वाचा आहे इसवी सन साधारणपणे अठराशे तेराच्या पूर्वीच इंग्रज आणि कोल्हापूरकर यांच्यातील तहानुसार जो आहे तो सर्जेकोट राजकोट पद्मदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे जे किल्ले आहेत हे इंग्रजांनी घेऊन कोल्हापूरच्या गादीचं किंवा कोल्हापूरकरांच्या राज्याचे रक्षण करण्याचे ठरवले होते आणि राजकोट किल्ला जो सध्या आहे या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला हा राजकोट किल्ला जो आहे तो सिंधुर्ग किल्ल्याच्या म्हणजे अर्थात हा समोर जो सिंधुदुर्ग किल्ला दिसतो जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे साधारणपणे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी या किल्ल्याचं संरक्षण करणं हाच ह्या किल्ल्याचा साधारणपणे मुख्य उद्देश होता आणि साधारणपणे इथूनच टिळणी करणं किंवा ह्याला काहीजण स्थानिक भाषेमध्ये दे भुईकोट देखील म्हणतात पण हा समुद्रदुर्ग आहे म्हणजे इतिहास तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा समुद्रदुर्ग आहे आत्ता जर आपण बघितलं तर अरबी समुद्र आहे या किल्ल्याच्या तिन्ही बाजूला अरबी समुद्र आहे मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो आहे की अजून जर आपण थोडंसं पुढे आलो तर आपल्याला सम सिंधुदुर्ग किल्ला तर दिसतोच आहे पण त्याच वेळेला अगदी तिकडं समोर जर आपण पाहतोय म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याकडे तोंड करून उभ्या राहिल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला एक जेट्टी दिसते ती जेट्टी यासाठी आहे की या, या, या जेट्टीवरून तुम्ही बोटीनं सिंधुर्ग किल्ल्यावरती जाऊ शकता आणि तिथं तुम्हाला पोचता येतं अर्थात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या नंतर जो राजकोट जो किल्ला आहे त्यांच्या संरक्षणासाठी बांधलेला आहे यांच्या दोर बुरजांमधलं जे अंतर आहे ते साधारणपणे पाचशे मीटर आहे आणि इतिहासामध्ये अशा काही नोंदी होत्या की इथं ब्रिटिशकालीन जे गोदाम आहे ते अवशेष देखील या किल्ल्यावरती काही दिसत नाही आहेत पण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हा किल्ला चर्चेत आलेला आहे पर्यटकांसाठी इथं पर्यटकांची संख्या जी आहे ती वाढलेली होती समुद्राची गाज तुम्हाला इथं ऐकायला येते एक प्रसन्न वातावरण मिळतं पाहायला मिळतं तुम्हाला एक अनुभवता येतं आणि अगदी किनारपट्टीवरून जर का तुम्ही चालत गेलात तर अगदी काही जण म्हणजे अर्थात काही अंतर देखील त्याला लांब आहे तर हळूहळू पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे लोकेशन्स जे आहेत ती देखील पाहता येतात अर्थात मालवणपासून साधारणपणे तास दीड तासाचं अंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला पोचण्यासाठी लागतं सो अशा अर्थानं हा किल्ला आहे इतिहासामध्ये त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या खूप काही मोठ्या नाही आहेत याचा मुख्य उद्देश फक्त सिंधुदुर्ग किल्ल्याचं संरक्षण करणं हाच होता त्यामरा महबूब शेखसह अमोल मोर एबीपी माझा सिंधुदुर्ग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट